नमस्कार पिटोराममध्ये मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण शाबूच्या तांदळापासून भजी बनवूया। असं मस्त छान भजी होतात बघा। इथं मी अर्धी वाटी शाबू गरम करून घेतलाय, नंतर आता मी बारीक करून घेणार आहे। तुम्ही उन्हात पण ठेवू शकताय, कडक होतं मग आपला शाबू। अशा पद्धतीने आपण पावडर बनवून घ्यायची। थोडीशी रवळ राहते तर चालेल, काय नाही। आता सर्व आपण काढून घेऊ। चवीनुसार मीठ घालूया आपण। अर्धा चमचा जिरं पावडर घातले मी, ही लाल तिखट घातले, मिरची पावडर, आणि आता कोथिंबीर घालूया आपण। तुम्हाला कोथिंबीर जिरं नाही उपसायला चालत तर तुम्ही नका घालू, नाही घातलं तरी चालतंय। इथं मी एक बटाटे घेतले साल काढून, आता आपण किसून घेणार आहे। हे अशा पद्धतीने किसून घ्यायचं। सर्व पाणी आपण काढून घेऊन आता बटाटे केसात घालूया। शाबू आणि बटाट्यापासून आपण भजी बनवतोय महाशिवरात्री उपवासासाठी। सर्वात आधी मिक्स करून घ्यायचं, लागेल तसं पाणी वाटायचं आपल्याला लागलं तर। बटाट्यामध्ये बी पाणी असतंय, जास्त पाणी नाही लागत, थोडंस लागतंय। अजून थोडस पाणी घालून मळून घेऊया आपण। शाबू कसा भिजल्या फुगत असतो ना, म्हणून जास्त थोडस पाणी घालायचं। आता आपण झाकून ठेवणार आहे 10 मिनिटं। 10 मिनिटानंतर बघूया आपला शाबू चांगला भिजलाय। आता मी कढई ठेवले तेल गरम करायला, तेल गरम झालंय बघूया आपलं। तेल चांगलं गरम झालंय, आता आपण भजी सोडून घेऊया। अशा पद्धतीने एक एक सोडायचा। अगदीच कुरकुरीत भजी होती, आता तुम्ही पण करून बघा मैत्रिणींनो। रेसिपी आवडली लाईक करा, बेलकच बटन दाबा, बेलकच बटन दाबायला विसरू नका। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया आपण। लगेच नाही पलटी करायचं, 1 मिनिटानंतर पलटी करायचं। तर पलटी करून घेऊया आपण। कुणाला कळणारच नाही शाबू पासून भजी बनवलेत बघा। आता आपली भाजी तळून झाले तर आपण काढून घेऊ। कलर तर अप्रतिम आलाय बघा। कोणत्याही उपासाला तुम्हाला खायला भाजी चालतात, असं खिचडी खाऊन कंटाळा आला तर असं तुम्ही भाजी बनवू शकताय। मिरची संगती, धया संगती, खोबऱ्या चटणी संगती सुद्धा खाऊ शकता भाजी तुम्ही। सर्व आपलं तळून झाले, आता तुम्हाला एक मोडून दाखवते बघा। अजिबात तेलकट नाही झालं, कुरकुरीत झाले। तर मिरच्या पण तळून घेतल्या त्या।
पिसल तर अपरत छान दिसतात बघा। रशी बघले धन्यवाद, बाय बाय।